का सोडून गेला होतास मला? तुला माहितीये तुझ्याशिवाय मी कशी जगत होते. आता आता मला सोडून जाणार नाहीस ना कुठे. निष्ठा काय झालं? नाही काय नाही. इकडे तर कोणीच दिसत नाही. चल पुजारींना विचारूया. नमस्कार गुरुजी. सकाळी इकडे एक बाई एक पांढरी साडी घालून आली होती. तिच्याबरोबर एक छोटीशी मुलगी पण होती. तुम्ही पाहिलं का? तुम्ही ओळखता का त्या बाईला? नाही नाही मी ओळखत नाही. पण साहेब तुम्हाला मात्र मी कुठेतरी पाहिलाय. मला गुरुजी तुम्ही मला ओळखता? तुम्ही पाहिलंय मला? कुठे पाहिलंय मला सांगा. आठवा गुरुजी. आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कसं ओळखता मला सांगा ना गुरुजी. कसं असं काय करता गुरुजी? अहो इतके वर्ष तुम्ही याला माझ्याच बरोबर बघत आला असाल ना. म्हणजे असणारच. असेल असेल असेल. हा चल निघूया आपण. त्या पेपर्सशी आणि त्या पैशांशी तुझा काहीही संबंध नाही आहे कल्याणी. ते पैसे अमृताचे आहेत. ज्या क्षणी अमृताने हे घर सोडलं त्या क्षणी तिचा या घराशी आणि त्या पैशांशी संबंध संपलाय केदार. मला ते पेपर्स द्या. मला क्लेम करायचंय. तू जिद्दीला पेटू नकोस. ते पैसे मी तुझ्या हाती लागू देणार नाहीये. तुमची लाडकी सून जर मानवशी लग्न करणार आहे तर तिचा त्या पैशांशी काय संबंध उरला? हे बघ कल्याणी, ते पैसे ईशाला आणि अमृताला मिळावे अशी यशची इच्छा होती आणि मी ती इच्छा डावलू शकत नाही. अमृताला ते पैसे कसे मिळतात हे मी सुद्धा बघतेच. हॅलो. हा नमस्कार गुरुजी. आय एम सॉरी. फॉर व्हॉट? माझ्या मनातला उगाच त्रास झाला. ओके सौरभ, डझंट मॅटर. तुझ्या मनाचं समाधान झालं ना मग झालं तर. नाही तर तू सतत त्या दोघींचाच विचार करत बसला असतास. आता त्यांचा विचार बंद. ओके डॉक्टरनी काय सांगितलंय तुला? अजूनही त्या दोघींचा चेहरा आहे तो माझ्या डोळ्यासमोर. मी तुला सांगतो, मला राहून राहून असं वाटतं निष्ठा की त्या दोघींशी माझा खूप चांगला खूप जवळचा संबंध आहे. कोण असतील त्या? सौरभ याला कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे त्यांना बघितल्यापासून तू सतत त्या दोघींचाच विचार करतोयस. तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्याशी तुझा काहीतरी संबंध आहे असा तू गैरसमज करून घेतलायस आणि म्हणून तू सतत त्यांचा विचार करतोस. तर माझं एक ऐकशील? विचार करणं बंद कर. डोंट थिंक अबाउट इट. जस्ट रिलॅक्स. ओके निघूया. तुझी सून आश्रमात आली होती. काय? होय. चेहऱ्यावरनं मात्र खूप कष्टी आणि थकलेली वाटत होती. मी तिची समजूत काढली आणि तिला घरी पाठवणार होतो पण. पण काय गुरुजी, ती आश्रमातून निघून गेली का? कुठे गेली? ती कुठेही गेलेली नाही. तिला आश्रमाच्या इस्पितळात दाखल केलंय. अशक्तपणामुळे तिला ग्लानी आली होती. आता कशी आहे ती? ठीक आहे. पण तिची मनस्थिती काही ठीक वाटली नाही. तुम्ही स्वतः इथे येऊन घेऊन गेलात तर बरं होईल. मी लगेच निघतोय पण मी येईपर्यंत तिला कुठे जाऊ देऊ नका. मी निघालोच. अमृताचा तपास लागलाय. ती गुरुजींच्या आश्रमात आहे. मी तिला लगेच घेऊन येतोय.
डॉक्टर तुम्ही तर म्हणाला होतात की त्याला काहीच आठवणार नाही म्हणून. डोंट वरी, तुम्हाला हवी असलेलीच औषधं दिलेली आहेत. त्या टॅबलेट्स तुम्ही रेग्युलर दिल्यात तर त्यांची स्मरणशक्ती परत कधीच येणार नाही. थँक्स डॉक्टर. यू आर मोस्ट वेलकम. डबल डोस. डॉक्टरांशी बोलली आहे. देवळात भेटलेल्या त्या दोघींशी तुझा जवळचा संबंध आहे असा जरी तुला भ्रम झाला असला ना, तरी त्या तुला ओळखीच्या वाटल्या हे महत्वाचं आहे. डॉक्टरांना तर असंही वाटतंय की तुझी मेमरी येण्याची शक्यता आहे. खरंच सांगते मी. ऑलराईट, मी तुझी फेवरेट धून वाजवते म्हणजे मग तुझा मूड ठीक होईल. ओके. अमृता, अशी कोणालाही न सांगता समर्थ कुठे गेली होतीस तू? आमच्या जीवाला किती घोर लागला माहितीये तुला? ह्या वयात केदारला काय काय दुःख पाहायला लागणार आहे सांग. माझं चुकलं बाबा. हे बघ, तसं तुला वाटत असेल ना, केदारची क्षमा, त्याला काय काय परिस्थितीला तोंड द्यावं लागलं याची तुला कल्पना आहे का? मला माफ करा पप्पा. मम्मा म्हणतात तेच खरं, तुमच्या घरात सून बनून आले खरी, पण तुमच्या सुखासाठी काही करू नाही शकले मी. माझ्यामुळे केवळ मनस्तापच झालाय तुम्हाला. तुम्हाला त्रास होईल याची जाणीव होती मला पप्पा, पण काय करू, माझंच मन माझ्या ताब्यात नाही. असं म्हणू नको समृता, उलट तुझ्या या अवस्थेला कळत न कळत आम्ही जबाबदार आहोत. खर तर तूच मला माफ कर. असं बोलून मला लाजवू नका पप्पा. मी वचन देते,
यापुढे माझ्यामुळे तुम्हाला कुठचाही त्रास होऊ देणार नाही. हे बघा अमृता, माझी खरंच काही तक्रार नाही आहे. तू की स्वतःला दोष देत बसू नकोस. आश्रमातून मला फोन आला. मी ताबडतोब आश्रमात गेलो. तिथेही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. अरे आपलं नशीब चांगलं म्हणून तिला आश्रमात जायची बुद्धी झाली, नाहीतर इशाला घेऊन ती वणवण कुठे फिरली असती. विजय, कल्याणी अमृताला त्या घरात सुखाने जगू देईल असं वाटत नाही मला. रोज नाही नाही ते बोलून तिला जीव नकोसा करून सोडेल ती. तिची मनस्थिती सध्या ठीक नाही आहे. मला वाटतं अशा वेळी तिने इथे तुमच्या घरी राहिलेलं चांगलं. ताई, खरंच तू इथेच राहा. तू अमृताची इतकी काळजी घेतोस, मग त्या घरात तिला सुख मिळणार नाही असं म्हणायचं धाडस आम्ही तरी करणार. तरी पण त्यांची परवानगी असेल तर अमृताला काही दिवस इथेच राहू द्यावं म्हणते. आणि हो अमृता, यापुढे तुझ्या इच्छेविरुद्ध तू मानवशी लग्न करावंस असं मी तुला म्हणणार नाही. तुझी इच्छा नसेल तर तू मानवशी लग्न करू नकोस, पण पुन्हा असा वेडेपणा मात्र करू नकोस. यश गेल्याचं दुःख कसंबसं पचवलंय मी, पण तुझ्या बाबतीत असं काही झालं ना तर मात्र नाही सहन करू शकणार मी. पप्पा, मी वचन देते तुम्हाला पप्पा, यापुढे माझ्याकडून अशी कुठलीही चूक होणार नाही. सौरभ, इथे काय करतोयस तू? मला न सांगता असा इथे का आलास तू? केवढी घाबरले होते मी माहितीये तुला. या 2 मिनिटांमध्ये हजार विचार आले माझ्या डोक्यात. का आलास तू इथे? मला काहीच कसं आठवत नाही, काहीच आठवत नाही. मी असं आयुष्यभर स्वतःचं अस्तित्व शोधत राहायचं का? असं नाहीये सौरभ, डॉक्टरांनी सांगितलं ना की तुझी मेमरी नक्की परत येईल. कधी? कधी परत येणार? तोपर्यंत मी असं भूतकाळात चाचपडत राहायचं, कधी परत कधी येणार? ज्या माणसाला भूतकाळ नसतो ना, त्याच्या वर्तमानालाही काही अर्थ नसतो. आणि मी असं नाही जगू शकत, मी असं निरर्थक आयुष्य नाही जगू शकत. मी नाही जगू शकत. नाही, तू घर सोडून गेलीस, पण जाताना आई बाबांना काय वाटेल याचा विचार नाही आला तुझ्या मनात? केदारनाथांची मनस्थिती कशी होईल असंही नाही वाटलं तुला? सगळ्यांचा विचार केला होता अप्पू. तुम्हा सगळ्यांना जास्त काळजी नको म्हणून गुरुजींच्या आश्रमात गेले होते, पण त्यांनीही परत जायला सांगितलं. मला आश्चर्य वाटतं अप्पू, गुरुजींसारख्या माणसांनी मला दुसरं लग्न करायचा सल्ला द्यावा.
ह्यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी हेतू असेल ना. दुसरा काही हेतू नाही. माझं वय लहान आहे. लग्न करून संसार करण्याचं वय. ह्या वयात संन्यासीन होणं म्हणजे निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाणं आहे असं काहीतरी म्हणत होते ते. बघ ताई, तू दुसरं लग्न करावंस असं त्यांनाही वाटतंय, पण मला वाटत नाही त्याचं काय. यशला नाही विसरू शकत मी. ताई, दुसरं लग्न केलं म्हणजे तू यशला विसरलीस असं नाही ग. यशच्या आठवणी कायम आपल्या सगळ्यांच्याच मनात राहणार आहे. पण अप्पू, ज्या गोष्टी करता माझं मन राजी नाही ती गोष्ट मनाविरुद्ध करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणं आहे. मला तर काहीच कळत नाहीये. ताई, जेव्हा आपल्याला अडचणीतून मार्ग दिसत नाही ना, तेव्हा चार लोकांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्यातच आपलं हित असतं. तू मानवशी लग्न करावंस अशी आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. गुरुजींनी पण तुला तोच सल्ला दिलाय. यशची शेवटची इच्छाही हीच होती आणि केदारनाथांनाही असंच वाटतंय. सौरभ, मला तुझी अशी अवस्था नाही बघू येते. तुला काय वाटतं की तुझी मेमरी कधीच परत येऊ नये असं वाटतंय मला? असं नाहीये रे. उलट उलट तुझी मेमरी परत आली ना तरच खऱ्या अर्थाने मला माझा सौरभ मिळेल, माझं प्रेम मला परत मिळेल. खरं सांगते मी, माझ्या हसण्यावर जाऊ नकोस सौरभ. तुझा ऍक्सिडेंट झाला होता ना तेव्हा खूप तुटले होते मी. म्हटलं होतं की माझं आयुष्यच संपलंय आता. पण मी हरले नाही, मी जिद्दीने नशिबाशी लढले. का माहिती? कारण माझ्या जगण्याचा एकमेव आधार तू होता सौरभ. आणि तुला गमावणं मला परवडण्यासारखं नव्हतं. पण मग तुला शुद्ध आली ती ही अशी सगळ्या स्मृतींचा कप्पा बंद करू. खूप कठीण आहे का? माणसाला जर स्वतःची ओळख नसेल ना तर त्याच्यासाठी जीवन आणि मृत्यू सगळं सारखंच आहे. हेच तुझं सतत हेच बोलणं मला खचवतंय सौरभ. तुझी स्मृती परत यावी म्हणून मी केवढे प्रयत्न करते. पण तू जर काय अशी हार मानलीस तर मी काय करू सौरभ? मोठ्या मुश्किलीने मी तुला मिळवलंय. माझ्याकडून हे सुख नको हिरावून घेऊ सौरभ. प्लीज माझ्यासाठी प्लीज स्वतःला सांभाळ सौरभ. तुला माझी आहे ना त्यापेक्षा काही जास्त गरज मला तुझी आहे सौरभ. सौरभ प्लीज प्लीज सांभाळ स्वतःला. प्लीज आई नीड यू सौरभ. आई नीड यू.